1962 साली सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतदादा पाटील हे विजयी झाले होते। त्यांना 45,772 एवढी मते मिळाली होती। 1967 साली सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अप्पासाहेब बिघनाळे हे विजयी झाले होते। त्यांना 32,966 एवढी मते मिळाली होती। 1972 साली सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पांडुरंग बाबूराव पाटील हे विजयी झाले होते। त्यांना 55,176 एवढी मते मिळाली होती। 1978 साली सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतदादा पाटील हे विजयी झाले होते। त्यांना 48,762 एवढी मते मिळाली होती। 1980 साली सांगली मतदारसंघातून काँग्रेस आईच्या उमेदवार शालिनीताई पाटील या विजयी झाल्या होत्या। त्यांना 44,341 एवढी मते मिळाली होती। 1985 साली सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतदादा पाटील हे विजयी झाले होते। त्यांना 51,636 एवढी मते मिळाली होती। 1986 साली सांगली मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत JNPचे उमेदवार संभाजी हरी पवार हे विजयी झाले होते। त्यांना 36,977 एवढी मते मिळाली होती। 1990 साली सांगली मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार संभाजी हरी पवार हे विजयी झाले होते। त्यांना 60,856 एवढी मते मिळाली होती। 1995 साली सांगली मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार संभाजी हरी पवार हे विजयी झाले होते। त्यांना 51,283 एवढी मते मिळाली होती। 1999 साली सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिनकर तुकाराम पाटील हे विजयी झाले। त्यांना 56,573 एवढी मते मिळाली होती। 2004 साली सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मदन विश्वनाथ पाटील हे विजयी झाले। त्यांना 56,563 एवढी मते मिळाली। 2009 साली सांगली मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार संभाजी हरी पवार हे विजयी झाले। त्यांना 77,404 एवढी मते मिळाली। 2014 साली सांगली मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ हे विजयी झाले होते। त्यांना 80,497 एवढी मते मिळाली होती। 2019 साली सांगली मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ हे विजयी झाले। त्यांना 93,636 एवढी मते मिळाली।